मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली आणि या बैठकीत निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी प्राथमिक अहवाल सादर केला आणि त्यावरून मुख्यमंत्र्यांनी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबीचे दाखले देण्याचा निर्णय घेतला. मात्र जरांगे सरसकट दाखल्यावर ठाम आहेत. जुन्या नोंदी त्या ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची कागदपत्र तपासून त्यांना जे दाखले देण्याची प्रक्रिया देखील जी आहे ही सुरू करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला पहिला निर्णय शिंदे सरकारनं घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत मुंबईत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यातील ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्यात त्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीचा प्रथम अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारला जाणार. शिंदे समितीकडून 1,72,00,000 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ज्यात 11,530 कुणबी नोंदी आढळल्या. कुणबी नोंदी आढळलेल्या मराठ्यांना कुणबीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू होणार. सुप्रीम कोर्टानं काढलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती भोसले, निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड आणि निवृत्त न्यायमूर्ती शिंदे अशा 3 न्यायमूर्तींची टास्क फोर्स तयार करण्यात आली. मात्र फक्त नोंदी सापडल्या त्यांनाच नाही तर सरसकट कुणबीचे दाखले द्या या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. जस्टिस शिंदे कमिटीमध्ये जवळपास 1,72,00,000 कागदपत्रांची केसेसची तपासणी झाली आणि त्यामध्ये 11,530 कुणबी नोंदी जुन्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. बैठकीमध्ये असाही निर्णय आपण घेतला की हा जो काही अहवाल जस्टिस शिंदे साहेबांचा आहे हा उद्या आपण कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर आपले महसूल मंत्री संबंधित तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर VC वरून बोलून हे जे काही ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत सदर कलेक्टर त्यांनी सांगितलं होतं मराठवाड्यातले बोलत होते. म्हणलं कशामुळे मराठवाड्यातले बोलवायला तुम्ही, म्हणजे तुम्हाला मराठवाड्यातले द्यायचं आहे महाराष्ट्रातले तुमचे नाहीत का? आणि मग त्यांनी त्यांची भाषा वर दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातले कलेक्टर बोलत होतो आणि सरसकट द्यावा लागेल याच्या आम्ही ठाम पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही जर अर्धवट नोंदीनुसार किंवा नुसतं मराठवाड्यात दिलं तर मला ते मान्य नाही, मी आंदोलन थांबू शकत नाही. तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल असं मी त्यांना बोललं ते हा म्हणजे. निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीला आणखी 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता 10,000 नोंदी मिळाल्यात त्यामुळे समितीनं काम बंद करून सरसकट आरक्षण द्यावं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. समिती जवळ आवाले 5,000-10,000 पानाचा तेव्हा खूप झाला. त्याच्यावर महाराष्ट्रात तुम्ही न्याय देऊ शकता द्या. आता उकरून काढू नका, मराठी गरम करू नका. धन्यवाद. टिकणारा आरक्षण देणार मराठा समाजाला धोका देणार नाही असा पुनरुच्चार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केला आणि जरांगेने आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केली. मनोज जरांगे पाटील यांना देखील माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण थोडा वेळ यामध्ये सरकारला दिला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्याही काळजीची आम्हाला तब्येतीची चिंता आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, आम्हाला सरकारला देखील त्यांची चिंता आहे. थोडं किती तुम्ही विचारा, तुमच्या शब्दाला मान मराठ्यात भाऊ मराठी किती पक्के, थोडा किती विचारून घ्या तुम्ही. ते पुढचे पुढे बघू, पण थोडं म्हणजे काय याचं थोडं 40-40 वर्ष होत आहे का करता मग मरता का थोडं. प्रमाण असं आहे की जर त्यांनी अवधी मागितला तर द्यायला तयार आहेत का तुम्ही? नाही, पण थोडं म्हणजे काय हे तर करून द्या मग. आम्हाला जर वाटलं मराठ्याचा जाऊ द्या, आमचं म्हणलं मोठं मराठ्या त्यांनी काय बघितलं आमचं. मराठा समाजाच्या आरक्षणाचं स्टेटस पाहिलं तर 5 मे 2021 सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. 20 एप्रिल 2023 सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली. 13 ऑक्टोबर 2023 राज्य सरकारनं क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. 14 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली. आता यावरून सुनावणी तात्काळ व्हावी यासाठी सरकार विनंती पत्र सादर करून प्रयत्न करणार आहे. क्युरेटिव्ह याचिकेकडे ही मराठा आरक्षणाची आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टानं काढल्या होत्या त्या दूर करून मराठा मागास आहे हे सुनावणीवेळी सिद्ध झाल्यास पुन्हा आरक्षण मिळूही शकतं.
आम्ही खोटं बोलणार नाही, खोटं काम करणार नाही, लोकांना बिलकुल फसवणार नाही। जे आम्ही करू ते एकदम फुलप्रूफ करू, टिकणारं करू आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं करू, हा विश्वास आम्हाला आहे। काही इतर समाजाला कुठलंही दग न लागता, इतर समाजावर अन्याय न करता हे शक्य आहे आणि म्हणून ते आम्ही बोलतो आहे। त्यामुळे तुम्ही देखील मी बोललो त्याचा अर्थ वेगळा काढू नका। जरांगेंच्या शिष्टमंडळाशी सरकारची उपसमिती चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, मात्र जरांगेंनी जुन्या शिष्टमंडळातले लोक फोडल्याचा आरोप सरकारवर केला। त्यामुळे गावात येऊन चर्चा करा, अंतरवाली सराटीच्या बाहेर चर्चा होणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। उद्या मनोज जरांगे पाटील यांचे काही प्रतिनिधी देखील अशी चर्चा आपली उपसमिती आणि आपले अधिकारी देखील करतील, तशा प्रकारची त्यांना देखील विनंती आमचे डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर करतील। त्यांनी शिष्टमंडळ ते विखे पाटील म्हणले की तुमचे काही लोक पाठवा, पहिलेच पाठवले त्याचे ते 2000 फोडी लिहिणे आमचे, परंतु मराठा हा राज्यातला पूर्ण एक हे तुम्हाला ज्यांचे सापडले त्यांना देता येणार नाही, तर ते आम्ही घेणार नाही। तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यावे लागतील। आम्ही त्यांना सांगितलं आमचा सरकारवर विश्वास आहे, जोवर मला बोलता येतो तोवर या पाठीशी चर्चेला तयार आहे। चर्चेसाठी जरांगे पाटलांचीही तयारी आहे, पण त्याचवेळी सरसकट कुणबी दाखल्यांच्या मागणीवरून ते मागे हटण्यास तयार नाहीत। गिरीश गायकवाड आणि अक्षय मंकनीसह संजय सरोदे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।